त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांची 126वी जयंती धुळे शहरात जल्लोषात साजरी झाली आहे. धुळे शहरातील निळ्या चौक या ठिकाणी मनोज शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली माता रमाई जयंती उत्साहात साजरा करण्यात आली आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त आलेल्या प्रमुख मान्यवरांच्या वतीने पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं आहे. त्यानंतर विविध कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले आहे. तसेच गेल्या अनेक दिवसांपासून निळ्या चौक या प्रवेशद्वाराचे काम व्हावं यासाठी मनोज शिरसाट यांनी मनपा प्रशासनाला पाठपुरावा केला होता. अखेर त्या पाठपुराव्याला यश आलं असून त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंतीचे औचित्य साधत या निळ्या चौक प्रवेशद्वार कामाचे उद्घाटन आयुक्त अमिता दगडे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं आहे. त्यागमूर्ती माता रमाई यांची आज 126वी जयंती या मोठ्या थाटामाटाने निळ्या चौकामध्ये सालाबादाप्रमाणे आज आमचे मनोज भाऊ शिरसाट सालाबादाप्रमाणे दरवर्षी मोठ्या उत्सवाने साजरा करत असतात. या जयंतीमध्ये खास करून धुळे शहरातील आमच्या माता बहिणी मोठ्या उत्सवाने सहभागी होत असतात आणि हा आज आमच्यासाठी त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती नसून आज आमच्यासाठी हा मोठा सण आहे आणि खूप मोठा उत्सव आहे. आणि ह्या उत्सवामध्ये शहरातून जिल्ह्यातून विविध कार्यक्रम साजरे केले जातात. या कार्यक्रमांमध्ये सगळ्या सिंहाचा वाटा म्हणून निळ्या चौकामध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात माता रमाई त्यागमूर्ती यांची जयंती साजरी केली जाते. आमचे मनोज भाऊ शिरसाट यांनी या जयंतीचं औचित्य साधून आज इथे निळ्या चौकाला प्रवेशद्वाराचं त्यांनी उद्घाटन केलेलं आहे आणि सातत्याने मी स्वतः त्या गोष्टीचा साक्षीदार आहे की आमचा लहान बंधू मनोज भाऊ सातत्याने या प्रवेशद्वारासाठी महापालिका प्रशासनाशी झगडून 5 वर्षापासून या प्रवेशद्वाराचा पाठपुरावा करत होता आणि शेवटी त्याच्या लढाला आजच्या या दिवशी यश आलेलं आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.